देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार म्हणून सारंगखेडा इथला घोडे बाजाराची ओळख आहे. दत्त जयंतीपासून 15 दिवस घोडे बाजार भरत असतो. या बाजाराला 350 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. मात्र गेल्या 2 वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे दत्त जयंतीपासून भरणाऱ्या घोडे बाजार यात्रामध्ये खंड पडला होता. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी असल्यानं आणि लॉकडाऊन नसल्यानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सारंगखेडा येथील घोडे बाजाराला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी बाजारात वेगवेगळ्या जातीचे शेकडो घोडे दाखल झालेत. मी प्रतिभा सुरेचित्ते फेस बामखेडा राहणार. मी दरवर्षी यात्रेला येते. यात्रेत खूप म्हणजे गर्दी असते, खूप हे असतं. पण 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी खूप कमी असते. जसा उत्साह पहिले होता तसा उत्साह नाही आहे. तर होतं दर्शन, पण गर्दी कमी असल्यामुळे थोडं यात्रेचं स्वरूप कमी वाटतं. व पण यात्रा चालू असते, थोडे थोडे लोकांना दर्शन होतं. तसं आम्ही म्हणजे डोस घेऊन किंवा सॅनिटायझर लावून मास्क लावूनच यात्रेत येतो. या यात्रा खूप छान भरते आणि मंदिरात तर खूपच प्रभाव असल्याकारणाने जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने फक्त मंदिराच्या लोकांना दर्शनासाठी मंदिर उघडे यात्रा उत्सव याच्या हिशोबाने आम्ही मंदिराच्या प्रशासनाकडनं लोकांना येण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आम्ही 2 लसीचे डोस घेतले आहेत की नाही त्याचे सर्टिफिकेट बघून सोशल डिस्टन्स ठेवून सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. आणि त्या हिशोबाने 50-50 लोक आज सोडून आम्ही दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. साधारण किती भाविक येणं अपेक्षित आहे? भाविक गेल्या वर्षी त्या थांबल्यामुळे यावर्षी तर थोडं प्रशासनाने सांगितलं आहे दर्शनासाठी 1,00,000 भाविक येण्याची शक्यता आहे. वीरेन रजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.